फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे सुप्रिया ब्लॉग्स अँड रेसिपी. आणि आज मी तुमच्यासाठी एक सकाळच्या नाश्त्यासाठी झटकीपट होणारा असं नाश्ता आहे आणि त्याचं नाव आहे बटाटा भजी. तर बटाट्याची भजी अगदी सिम्पल आणि साध्या पद्धतीने मी बनवते आहे आणि ते मी तुम्हाला दाखवते. आणि चला मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते आपण पाहू. तुम्ही पाहू शकता आपण इकडे बेसन घेतलेलं आहे, त्याचबरोबर दोन बटाटे घेतले आहेत. बटाट्याचे जेवढे स्लाइस असतील आपल्या तेवढ्याचं आपण प्रमाण आपल्या बेसनचे जेवढे क्वांटिटी लागेल त्याचप्रमाणे घ्यायचं आहे. साधारण मी एवढा हा बाउल घेतलेला आहे, तर मी इथे दोन बटाट्याचे स्लाइस घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण इकडे मीठ घेतलेलं आहे, सोडा आहे, हळद आहे, थोडीशी ओवा आहे, कोथिंबीर आहे आणि मिरची आहे. त्याचबरोबर आपली लाल मिरची पूड आहे, ती आपण हे बेसनमध्ये मिक्स करून घेणार आहे. तर आपण एक बाउल घेऊ आणि त्याच्यामध्ये हे आपण जे आहे ते मिक्स करूया. तर आपण इथे बाउल घेतलेला आहे आणि हे आपण जे दोन बटाटे होते ते आपण त्याचे पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत. तर आपण अगोदर इथं बेसन घेणार आहे. त्याचबरोबर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे ह्या अंदाजाने. बटाट्याच्या लाल मिरची पूड टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे, आणि ओवा टाकायचा आहे थोडासा. आणि ओवा जो आहे तो असा चुरून टाकायचा आहे, म्हणजे त्याची स्मेल जी आहे ते छान लागते ओव्याची. कांद्याची भजी करा किंवा बटाट्याची करा, कोणत्याही प्रकारची भजी करा, ज्याही वेळा आपण ओवा टाकतो त्यावेळी ओवा जो असतो तो आपण एकदम असा चुरून टाकायचा, म्हणजे त्याची स्मेल जी आहे ती पूर्ण ते भजीच्या ह्याला लागून जाते. आता त्याचबरोबर आपण थोडंसं याच्यामध्ये सोडा टाकणार आहे. सोडा हा जास्त नाही कधी टाकायचा, अगदी थोडासा टाकायचा. आणि आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ आपण ह्याला. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, जेणेकरून ह्याची जी गाठ आहे ती राहिली नाही पाहिजे. आता मी ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण पाणी घालूया. अंदाजेच घालायचं आहे, जास्त पातळ असं नाही करायची त्याची कन्सिस्टन्सी. आता हे आपण असं जेवढं लागेल तेवढं आपण घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. अजून लागतं आहे आपल्याला पाणी, तर आपण टाकून घेऊया. जास्त अवघड नाही आहे ते, फक्त बटाटे जे आहेत ते ज्यावेळी आपण धुवून घेतो त्यावेळी धुतल्यानंतर त्याचे स्लाइस पण ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी ते पाण्यातच ठेवायचे, नाहीतर बटाटे जे आहेत ते थोडे लालसर होतं. थोडं थोडंसं करून आपण पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये. एकदमच जर ओतलं तर जास्त पातळ होऊन जातं, त्याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला हवी आहे तसे. आणि हळूहळू ज्यावेळी आपल्याला लागेल असं घातलं की आपल्याला ही समजतं किती आपण ह्याच्यात ओतू शकतो अजून, आणि गाठ ही जी आहे ती राहत नाही. आता हे जे आहे आपण मळून ठेवलेलं, साधारण हे 10 ते 15 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. मळून तोपर्यंत आपण बटाट्याच्या साली ज्या आहेत त्या कोरड्या करून घेऊ. आपण इकडे धुतलेलं आहे पाण्यातून, आता मी साईडला काढते ते. आणि 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आपण ते बनवायला घेऊ शकतो. तोपर्यंत मी हा आपलं हे व्यवस्थित आता आपण हे केलेलं आहे, तर इथे आपण तोपर्यंत कढई ठेवलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. अगदी बारीक गॅसवरती मी आता तेल तापत ठेवते, तोपर्यंत आपण हे धुवून कोरडं करून घेऊ बटाट्याचे जे स्लाइस आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. इकडे आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्याचबरोबर आपण बटाट्यातलं जे पाणी आपण थोडंसं घेतलं होतं ते आपण काढून ठेवलेलं आहे. आणि बटाट्याची रेसिपी भजन आपण बनवणार आहे ती अगदी 10 ते 15 मिनटांमध्ये बनतात, जास्त वेळ लागत नाही त्याला. आणि बटाट्याची भजी किंवा कांद्याची भजी खाण्यात एक वेगळीच मजा असते. सकाळचा पण नाश्ता म्हणून खाऊ शकतो, त्याचबरोबर कधी बाहेर असा पाऊस पडत असेल तर तेही खाण्यामध्ये वेगळीच मजा असते.
सगळं नक्की करून पाहते मी तुम्हाला मला आवडते. आणि भजी जे आहे ते आपण सॉससोबत खाऊ शकतो, त्याचसोबत मिरची असतात तवळतवळ तेही तळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यासोबत हे घ्यायला तिखट मस्त वाटायचं. आता आपलं हे तेल जे आहे ते तापलेलं आहे आणि आपण जे हे आपले स्लाइस आहेत त्याच्यामध्ये बुळवूया आपण. आता असं टाकून घेऊ आपण. आता मिक्स करते मी अशा बुळवून ठेवूया आपण. साधारण ह्याला मी 10 मिनिटं ठेवलेलं आहे ह्या पिठाला मी असंच, म्हणजे सर्व आपण जे मसाले टाकलेले होते ओवा कोथिंबीर तिखट वगैरे तर ते व्यवस्थित लागून जाते. तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण मीठ ठेचून टाकू शकता चवीसाठी, पण मी नाही टाकलेला कारण मला नाही आवडत बटाट्याच्या भजीमध्ये लसूण, कारण कोणाकोणाला आवडतो चवीमध्ये फरक पडतो आणि चांगला लागतो. तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये लसूण जो असतो थोडासा आपण भाजीला वापरतो तो. आता आपण भजी जे आहे ते आपण थोडंसं ह्या अशा ह्याने घेऊ आणि सोडूया आपण. स्लाइसवरती थोडं थोडंसं घ्यायचं आहे बेसन जे आहे ते, म्हणजे ह्याला बेसनची जी वरून जो आपण लेयर आहे त्या पद्धतीने तयार होतो. थोडंसं थोडंसं असं घ्यायचं अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने सोडायचे एक 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 स्लाइस करून. थोडंसं आपण गॅसची फ्लेम आहे ती मोठी करूया, म्हणजे आपली भजी जी आहे ते कुरकुरीत बनतील. तर हे आपण आता हे सोडलेले आहेत. भजांमध्ये पाहायला गेलं तर ह्याचे बरेच प्रकार येतात. कोणाला मिरचीचे पण आवडतात, मोठ्या मोठ्या मिरच्या भेटतात बघा, त्याच्याही आपण बनवू शकतो आणि छान बनतात त्याचे देखील. पट्टी करून घेऊया. साधारण हे पीठ मिळत असताना हळदीचा वापर थोडा कमी करायचा, कारण आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते सोडा टाकलेला असतो तर त्याचा कलर जो आहे तो सोडा आणि हळद ह्याचं जर कॉम्बिनेशन थोडंसं झालं तर आपले जो भजी जे आहे त्याच्यामध्ये थोडासा कलर वेगळा दाखवतो, थोड्या थोड्या ठिकाणी लागतात. त्याच्यामुळे पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जवळून तुम्ही हे अशा प्रकारचे भजी बनत आहेत आपले. आणि आता हे सुरसूर वाजणं जे आहे ते बंद झालेलं आहे आणि आपण आता याला काढून घेऊयात. हे पाहू शकता तुम्ही आपण पडली तरी पण करून घेऊ अजून ह्या साईडहून. आणि आता आपण ह्याला काढून घेऊ इकडे. तर आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये. मस्त असे भाजलेत आता आपले भजी जे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व भजी जे आहेत ते आता सोडून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला डायरेक्ट प्लेट दाखवते, कारण आपलं
सगळा व्हिडिओ आहे तो खूपच मोठा होतो. त्यासोबत आपण ह्या ज्या मिरच्या होत्या त्या आपण घेऊ तळून आपल्या भजीसोबत खायला. आणि मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्या कोरड्या करायच्या केव्हाही. आणि छोटीशी अशी सुराने अशी काट मारायची मिरचीला कधीही, तुम्हाला मी सांगते. कारण जर तुम्ही अख्खी मिरची जर तेलामध्ये टाकतात तर ते फुगते आणि ते अंगावरती आपल्या तेल उडू शकतं. तर तुम्हाला मी सांगते की ज्या वेळेला तुम्ही मिरची तेलामध्ये भजी केले कधी वडापाव केले तर तुम्ही तेलामध्ये असे सोडचाल तर ते केव्हाही तशी सोडायची नाही, नंतर तेल आहे ते आपल्या अंगावरती उरतं. त्याच्यामुळे मी हे चार मिरच्या आहेत आणि त्याच्यासाठी मी ह्याला कट मारून घेतलेले आहेत आणि आपण साईडला आपण टाकून घेऊ. म्हणजे भजी पण आपले जे आहेत ते तळले जातील आणि मिरची पण आपली फ्राय होऊ शकते. आता आपण ह्याची पट्टी मारून घेऊ. ही मिरची तळत आलेली आहे आणि आपली जी रेसिपी आहे ती पण बनलेली आहे. आणि नंतर अजून एकदा आठवण करून देईन मी तुम्हाला की माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते पाहायला भेटतील. आणि तुम्हाला मी आता नंतर प्लेटिंग दाखवते. तर आपले हे बनलेले आहे तर मी आपण काढून घेऊ आणि त्यासोबत तुम्ही प्लेटिंग दाखवते. तर फ्रेंड्स आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी फक्त आपण दोनच बटाटे घेतले होते आणि ते आपण बनवून अगदी एवढे दोन प्लेट आपण म्हणू शकतो या भज्यांना तेवढे बनलेले आहेत. त्यासोबत आपण जी ही मिरची घेतलेली होती तळून त्यावरती अगदी मी नमक थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यासोबत आपण सॉस घेतलेला आहे. सो फ्रेंड्स माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत बाय.